दरम्यान लाचखोर अधिकाऱ्यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली पाहुयात केलेला दिसतोय काहीतरी म्हणजे माझं तर मी तर काय असं काही केलेलं नाहीये घेतलेले नाहीत पैसे पण काहीतरी बनावट व्हिडिओ तयार केलाय काय आता त्याची मला माग माहिती घ्यावी लागेल बघावं लागेल काय ते पण मी एवढंच सांगू शकतो की मी मागच्या तीन वर्षापासून इथं कार्यरत आहे आता माझी रिटायरमेंट आहे पंधरा दिवसात आणि मी जीव ओतून इथं काम केलेलं के आहे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी माझं योगदान मला माहिती आहे कारण मी स्वतः जीव ओतून तिथं काम केलेली आहे आता बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांबाबत एस टी कर्मचाऱ्यांची फसवणूक होत असल्याचं मिरज मध्ये उघडकीस आलंय कोल्हापुरातील ही बातमी असून यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक होत असल्याचं उघडकीस येतंय एक महिना पगारवाढ देऊन पुन्हा पगारवाढ मागे घेण्यात आली तर पाच हजारांची पगारवाढ कर्मचारी हजर होताच मागे घेण्यात आली विरजमधील हा प्रकार उघडकीस आलाय एस टी कर्मचाऱ्यांची पगारवाढ पुन्हा मागे घेण्यात आली परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचं उघड होतंय आंदोलनातून बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्यांनी सेवक यावं पगारवाढीचं गाजर परिवहन मंत्री अनिल परब यांनी दाखवलं त्यानुसार कर्मचाऱ्यांना देण्यात आली मात्र सेवेत हजर होताच त्यांना मूळ पगारावर पगारा पुन्हा कायम आणण्यात आले त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय मिरज आगारातील अशाच एका कर्मचाऱ्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी माझ्यासोबत मिरज आगाराचे वाहक हो आहेत त्यांच्या नेमकी या संदर्भातली काय प्रतिक्रिया ते जाणून घ्या काय सांगाल तुमचं नाव हो काय तुम्ही कुठल्या आगारामध्ये आणि काय फसवणूक झाली सर माझं नाव मी पहिलं प्रथम आभार मानतो आपले सर की तुम्ही माझ्या जे भावना होत्या ते सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहेत सर आमची सेवा समाप्ती केली होती साहेबांनी आम्ही दिलेल्या अल्टिमेटरमध्ये मी येऊ शकलो नाही सर कारण माझं गाव नांदेड होतं आणि मी कामाला मुळात मिरज डेपोला होतो कारण मिरज डेपोला असते वेळेस माझ्या गावाचा आणि माझा अंतर सहाशे किलोमीटर दूरचा होता सर साहेबांनी पहिलं अल्टिमेटर दिलं त्यावेळेस मला वाहतूक नसल्यामुळे मी काही येऊ शकलो नाही पुन्हा दुसऱ्या अल्टिमेटरला पण साहेबांनी अल्टिमेटर दिलं वाहतूक व्यवस्थित नव्हती हो तिसऱ्या वेळेस साहेबांनी अल्टिमेटर दिलं त्यावेळेस सर मी कामावर हजर झालो हजर झाल्याच्यानंतर बावीस तारखेला मी हजर झालो सरांनी सांगितलं होतं तेवीस तारखेपर्यंत हजर व्हा मग झाले महिन्याची बावीस तारीख सर आता हे जानेवारी नाही डिसेंबर डिसेंबरच्या बावीसला हजर झालो सर मी मग डिसेंबर बावीसला हजर झाल्यानंतर मग साहेबांनी सांगितलं होतं की मुळात तुमचं मूळ बेसिकमध्येच बारा हजार ऐंशी सतरा हजार ऐंशी असं करण्यात आलेलं आहे आणि तुमची पगार पण वाढवण्यात आलेली आहे आणि तुम्ही कामावर या असं साहेबांनी अल्टिमेट दिलं होतं मग सर मी कामावर हजर झालो सर मी काही खोटं बोलत नाही आहे कारण मला मुळात साहेबांनी मी साहेबांविषयी काही नाही आहे हे बघा मी मिरर डेपोचा चालक आहे धिकमसीमध्ये आहे चालक मोहाकमध्ये हे माझे हे सेलिप आहे या महिन्याची यावर स्पष्ट लिहिलेलं आहे सर बारा हजार ऐंशी कॅमेरामॅन संदीप पाटील ज्ञानेश्वर साळुके जय महाराष्ट्र कोल्हापूर